या दोन्ही पक्षांनी आम्हाला जे डावलून दिलं आहे या डावलण्याचं भुगतान या दोन्ही पक्षाला भुगावंच लागेल. या दोन्ही पक्षांनी आम्हाला जे डावलून दिलं आहे या डावलण्याचं भुगतान या दोन्ही पक्षाला भुगावंच लागेल. तुम्ही मागच्या काळात नरेंद्र देवगरे आणि बाजीरावचा काळ जर बघितला तर त्यावेळेस हलबा आणि मुस्लिम एकत्र येऊन ही निवडणूक लढली होती. त्या सर्वात जास्त सर्व समाजाचे काम करणारा व्यक्ती महत्व आहे. तो अनओळखी नाही आहे, सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे. क्या बोलती पब्लिक, या भ्रमंती दरम्यान आपण पोहोचलो आहे मध्य नागपुरात आणि आपण माझ्या मागे बघू शकता रमेश पुणेकर जे आहे यांची भव्य रॅली आपल्याला जाताना दिसत आहे. यांची ही बाईक रॅली होणार आहे आणि त्याचपूर्वी आपण इथे एक चुनावी चौपाल घेणार आहोत. इथे स्वतः रमेश पुणेकर आहे आणि त्यांचे समाजातील अनेक लोक आहे. रमेश पुणेकर हे कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार नसून त्यांना समाजाने उमेदवारी दिलेली आहे, म्हणूनच आज आपण यांची सामाजिक चौपाल जे आहे ते घेतो आहे. दादा, तुम्हाला समाजाने उमेदवारी दिली आहे, तुम्ही त्यांना खूप मोठं समर्थन देताय, काय सांगाल, काय नेमकं कारण आहे समर्थनाचं? समर्थनाचं कारण असं आहे की मागील 3 टर्मपासून भारतीय जनता पक्षाने एक हलबा समाजाला उमेदवारी देत आलेले होते. आमचा सामाजिक अस्तित्व संपवण्याचं काम ह्या दोन्ही राजकीय पक्षांनी अगोदरच केलेलं आहे आणि आता आमच्या राजकीय अस्तित्वसुद्धा संपवण्याचा कट ह्या दोन्ही राजकीय पक्षांनी केलेला आहे. म्हणून हलबा समाजातील सर्व सामाजिक संघटना व कर्मचारी बांधवांकडून एक सामूहिक मीटिंग घेऊन मोठी सभा लावून आम्ही ना हलबा जमातीतर्फे एक अपक्ष उमेदवार निवड. नक्कीच, तर दादांनी सांगितलं एक समाजाचा अपक्ष उमेदवार दिलाय, तुम्ही काय सांगाल, तुम्ही समर्थन देतात? माझी जी संस्था आहे आणि बाकी जी संस्था आहे समाजाची, सगळे संस्था रमेश पुणेकरला च्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत रमेश पुणेकर या समाजाचे नेतृत्व करत आहे तोपर्यंत यांच्या शेवटीपर्यंत पाठीशी राहणार आहे. या दोन्ही पक्षांनी आम्हाला जे डावलून दिलं आहे या डावलण्याचं भुगतान या दोन्ही पक्षाला भुगावंच लागेल. नक्कीच, यापूर्वी जे आहे समाजातला एक उमेदवार दिला होता, 3 टर्मपासून जो आहे विकास कुंभारे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांना निवडूनही दिलेलं होतं समाजातील लोकांना, मात्र आता भाजपकडून एक समाजाचा उमेदवार जो आहे त्याला डावलण्यात आलेला आहे, म्हणूनच जे आहे लोकांचा रोष आहे आणि लोकांनी समाजाचा उमेदवार दिला आहे. दादा, तुम्ही युवा आहे, काय तुमची मागणी आहे आणि का तुम्ही समाजाचा उमेदवार? मध्य नागपूरमध्ये नेहमी विकासाच्या नावावर काँग्रेस आणि बीजेपी हे दोन्ही पक्ष फक्त आश्वासन देतात. तुम्ही मध्य नागपूर जर पूर्ण फिरला तर इथे विकास काहीच ना झालेला आहे. नितीन गडकरी इथून खासदार आहे, केंद्रीय मंत्री आहे, केंद्रीय मंत्री असल्यावर सुद्धा मध्य नागपूरमध्ये काहीच विकासाचे कामं झालेले नाही आहे. फक्त हे तोंडावर बोलतात, बाकी कामं काहीच नाही आहे. आम्हाला आमच्या रमेश भाऊकडून विकासाचे कामं आणि रोजगार याचीच उमेद आहे. काय सांगाल भाऊ, तुमच्याकडून युवा नेतृत्व आहे जे विकासाचं काम आणि रोजगारची अपेक्षा करतं, तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवाल का? मी 100% त्यांचा प्रश्न सोडून येतं. फॅक्टरी आहे आणि अनेक प्रकारचं MIDCला जे आहे तिथं मुलांना, युवक मुलांना, बेरोजगार मुलांना तिथे नोकरीची संधी प्राप्त करून देईल. तर आपल्याला भाऊनी सांगितलं की ते शाश्वती देत आहे मध्य नागपूरमधल्या युवकांना रोजगार देण्याची. जसं दादांनी सांगितलं की मध्य नागपुरात काँग्रेस आणि भाजपला समाजातील लोकांनी जे आहे नेहमी मतं देऊन त्यांना कुठेतरी विजयी केलं, एक समाजाचे प्रश्न सोडवतील या आशेने आता आपण त्यांना विचारू. तुम्ही एवढ्या वर्षापासून जे आहे समर्थन देत आहे भाजप आणि काँग्रेसला, काय त्यांनी तुमचे प्रश्न सोडवले? हलबा समाजांनी दोन्ही पक्षावर विश्वास केला, काँग्रेसवरही केला, भाजपवरही केला. भाजपची सरकार नागपूर महानगरपालिकापासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असल्यानंतरही 10 वर्ष बितून गेले, परंतु समाजाने फक्त आम्हाला ठेंगा दाखवला. समाजाने यांना ठेंगा दाखवला, तुम्ही काय सांगाल? 15 वर्षापासून हलबा समाजाचे प्रश्न चिघडत आहे. नेहमी दिल्ली दरबारी, मुंबई दरबारी जाऊनही आमचा प्रश्न सुटलेला नाही. फक्त ते आम्हाला म्हणतात, सरकार सत्तेमध्ये असलेले नेते म्हणतात, तुम्ही सावजी तरी करा, तुम्ही मागठ विना का, आमच्या राजकीय अस्तित्व नाही, आमच्या समाजकार्य नाही. आणि 3 टर्म आमच्या विकास कुंभारे यांना समाजाला तिकीट दिली होती, पण आता तिकीट दिलेली नाही. त्यामुळे आमच्या समाजात भरघोस आक्रोश आहे आणि समाजाने रमेशजी पुणेकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि तो आम्ही आपल्या पणाला लावून सर्व समाजाचे कार्यकर्ते, दलित असो, मुस्लिम असो,
ओबीसी असो बहुजन समाज असो ह्या सर्वांना एकत्र करून आम्ही घेऊन चालण्याची अपेक्षा करतो आणि पुणेकरांना विजय करण्याची आम्ही हमी घेतो। तर आपण बघितलं की हलबा समाजात जे आहे कुठे ना कुठे काँग्रेस आणि भाजप विरोधात रस आहे, आपण पुन्हा बोलणार आहोत। काय सांगाल दादा, समाजाचा जो प्रश्न आहे तो आताही चिघळत आहे, समाजातील युवक जे आहे हे बेरोजगार दिसतंय, काय सांगाल? आतापर्यंत 40 वर्षाच्या 40 वर्ष निघून गेले, परंतु समाजासाठी काँग्रेसला पण साथ दिलं, बी जे पीला पण साथ दिलं आणि आतापर्यंत यांनी काहीच आमच्या म्हणजे कार्य केले नाही आणि म्हणून समाज एकतर्फी निर्णय घेऊन सर आम्ही निर्दलीय उमेदवार श्री रमेशजी पुणेकर यांना आम्ही सहकार्य करत आहे आणि त्याच्याबरोबर आमचे मुस्लिम बांधव पण आहे, त्यांच्याही समाजाला यांनी तिकीट दिली नाही आणि आपले दलित समाज जे आहे ते पण मदत करत आहे आणि आमच्या शेजारी राहणारे जे खटिक समाज आहे ते पण आम्हाला सहयोग करतील। आणि दादांनी अगदी योग्य मुद्दा घेतलेला आहे। मध्य नागपुरात जे आहे हलबा समाज आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे मुसलमान अजून ओबीसी एससी दलित सर्वांचा आहे, मात्र त्या परिसरात आताही भाईचारा आहे, मात्र राजकीय पक्ष जे आहे कुठे ना कुठे समाजात तेढ निर्माण करत आहे अशी लोकांची भावना आहे, या समाजातील लोकांची भावना आहे आणि नेहमी जे आहे हलबा समाज आणि इतर समाजात जे आहे ते भाईचारा वातावरण राहिलेलं आहे। दादा काय सांगाल, आपल्याच नेमका बाजूला आपले मोमेडियन बंधू आहे, मात्र आपण सर्व सण जे आहे आपुलकीने साजरे करतो। कसं आहे की सर्वानुमते समाजाच्या माध्यमातून रमेशभाऊ पुणेकर यांना उमेदवारी देण्यात आली, पण आमचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक रमेशभाऊ लढत नाही आहे, संपूर्ण हलबा समाज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे। राहिला मुस्लिम दलित ओबीसी आम्ही एक नारा लावलेला आहे। तुम्ही मागच्या काळात नरेंद्र देवगरे आणि बाजीरावचा कार्ड जर बघितला तर त्यावेळेस हलबा आणि मुस्लिम एकत्र येऊन ही निवडणूक लढली होती, त्याचप्रमाणे आम्ही एक नारा लावला आहे की हलबा मुस्लिम भाई भाई मिलके लढेंगे संविधान की लढाई। त्या एकदा पुन्हा नारा, हलबा मुस्लिम भाई मिलके लढेंगे संविधान की लढाई। नक्कीच, तर हे सगळे मिळून संविधानची लढाई लढणार आहे, मात्र आपण यांना विचारणार आहोत एवढ्या वर्षापासून जे भाजप आणि काँग्रेसला यांनी मतं दिली, काय वाटतं तुमच्या मतांचा हा दुरुपयोग झाला, फक्त मतांचा वापर करून घेतला की तुमच्या क्षेत्राचा विकास झाला, काय सांगा? फक्त मतांचा वापर करून घेतला, जेवढेही हलबाचे प्रश्न होते त्यांनी सोडवलेले नाही आणि आता सगळे हलबा एकत्र होऊन त्या प्रश्न पुणेकर भाऊला समोर करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, पुणेकर भाऊ त्याच्या समोर। तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये एवढंच आहे के सर्व असंतोष हा समाज पूर्ण झालेला आहे, त्यामुळे समाजाने कोलबा स्वामी सभागृहामध्ये तुमच्या परिसरातले जे प्रश्न आहेत ते सुटले का, काय कामं केली भाजप आणि काँग्रेसने? मुळीच काही कामं केलेली नाहीत, कारण की आजही रोड नाही, नाले नाही, महंगाई किती आहे। काय तुमच्या एरियातल्या गडरच्या समस्या, ज्या टिमकी आणि तिकडे पाचपावली एरिया आहे तिथे गडर रोड या समस्या आहे, नाल्यांच्या समस्या आहे, काय या अगदी क्षुल्लक समस्या सॉल्व्ह झाल्या? आज असं आहे मॅडम की साऱ्या समाजाला वस्त्र घालवणारा हा हलबा समाजाचे आज वस्त्र उतरवण्याचे काम ह्या काँग्रेस आणि बी जे पी सरकारने केलेलं आहे। आता वेळ आलेली आहे की आम्हाला आमच्या संवैधानिक अधिकाराचा वापर करून ह्या दोन्ही राजकीय पक्षाला घरी बसवण्याचा। काय सांगाल? बिलकुल जगदीश भाऊने बिलकुल खरं आणि छोट्या शब्दामध्ये त्यांनी स्पष्टीकरण सांगितलेलं आहे। हे आमच्या समाजाला मालूम आहे का, ह्या समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे आमच्या समाजाचं पूर्ण अस्तित्व संपलेलं पाहिजे, आपल्या समाजाचं अस्तित्व संपवण्याचं काय म्हणाल? काय एक तर रमेशजी पुणेकर हे 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहे, 1 वेळा 4 प्रभागाचे नगरसेवक राहिले, 1 वेळा 3 प्रभागाचे, 60,000 जो पट्टा आहे त्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्या रमेश पुणेकरनी सर्वात जास्त सर्व समाजाचे काम करणारा व्यक्तिमत्व आहे, तो अनओळखी नाही आहे, सर्वांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे आणि सर्वांना मदत करणारा व्यक्ती आहे, अशा माणसाला आम्ही निवडून देऊ। नक्कीच, जेव्हा जेव्हा पुणेकर साहेब नगरसेवक राहिले आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्राचा विकास देखील केला, म्हणूनच आज एवढं जनसमर्थन जे आहे त्यांच्यासोबत आहे आणि म्हणूनच कुठेतरी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दादा काय सांगाल, एवढा समाजाचं प्रेशर आहे, तुम्हाला काम करायचं आहे समाजासाठी? मला समाजाने प्रेशर नाही टाकलं, एक मतानं निवडणुकीत समाजाने उभं केलेलं आहे। उमेदवारीमध्ये 11 लोकांनी फॉर्म भरले होते समाजामधून, त्यांनी 10 लोकांनी माझ्या समर्थनमध्ये विड्रॉल घेऊन मला निवडणुकीत सामोरं आणलं।
रमेश पुनेगरज मध्य नागपूरमधून निवडणूक लढेल। मी निवडून 100% जाणार आहे। हलबा समाज मुस्लिम दलित बांधव यांच्या माध्यमातून 40,000 लीडनं मी महाराष्ट्र विधानसभेत जाणार आहे। सर्वात प्रथम मी हलबा समाजाचे अन्याय अत्याचार होत आहे 40-45 वर्षापासून, व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट नोकरीवरून लोकांना घरी बसून दोन्ही पक्षांनी राजकीय पक्षांनी आमच्यावर या प्रकारचा अन्याय केलेला आहे। सर्वात प्रथम मी हलबांचा प्रश्न विधानसभेत मांडून तो 100% सोडवण्याचा प्रयत्न करेल। त्या प्रश्न सोडवण्यासाठी मला जे काही करावं लागेल समाजासाठी ते नक्की विधानसभेत मी करणार आहे। प्रश्न तुम्हाला विश्वास आहे भाऊ? बिलकुल विश्वास आहे। फक्त हलबा समाजाने दलित ओबीसी आणि मुस्लिम बांधवांचा प्रचंड विश्वास रमेश भाऊ पुणेकरवर आहे। तुम्हाला काय वाटतं रमेश भाऊ करतील का महाविश्वास? 100% करेल आणि पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सोबत उभा राहील। फक्त हा जो मध्य नागपूरच नाही, रमेश पुणेकर सोबत फक्त मध्य नागपूरच नाही तर पूर्व नागपूर पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर जे जे इथून सोडून गेले आहे ते पुन्हा या लढाईत सकाळीपासून तर सायंकाळीपर्यंत ते या लढाईत रमेशजी पुणेकर सोबत सामील। आम्ही बोलून त्यांनी त्यांच्यासोबत काम घेऊ आणि काँग्रेस आणि बीजेपीनं आतापर्यंत काय केलं हलबा समाजासाठी हे सांगा। तर नक्कीच दादांनी सांगितलं की दादा समाजासाठी काम करणार आहे कारण एकदम तळागाळातला नेता आहे आणि समाजाचा नेता आहे म्हणून हक्काने बोलून काम घेऊ। काय सांगा मॅडम? मी पहिले भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक होतो। त्याच्या हलबा समाजावरती अत्याचार होत आहे, मला पटलं नाही पक्षात। मी त्यांना वेळोवेळी विनंती करतो साहेब आमचा समाज फार दुरावर चालला आहे, तुम्ही त्यांना जवळ केलेला आहे आणि समाजाचे प्रश्न सोडवा। त्यांनी न सोडवल्यामुळे माझं वादावाद झालं, त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीमधून राजीनामा देऊन मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। तिथून मी पुन्हा निवडून आलो। दोन्ही प्रभाग मिळून मी 1.5 लाख लोकांचं नेतृत्व करतो। 1.5 लाखपैकी असा एकही मतदाता नाही की जो मला कधी ओरडला कामं नाही केला। मी 24 तास जनतेच्या सेवेत राहतो कारण की माझ्या प्रभागात दोन्ही प्रभाग दलित मुस्लिम हलबा आदिवासी ओबीसी हे सर्वच लोकांचं मला इतकं समर्थन प्राप्त होऊन राहिलं आणि मी 100% 40-45 क्या बोलेंगे फिर हमारा नेता कैसा हो? रमेश भाऊ जैसा हो। हमारा नेता कैसा हो? रमेश भाऊ जैसा हो। काय एकता दादा एवढा प्रेम आहे यांचा आहे काय सांगाल? मला अतिशय प्रेम ते करून राहिले कारण की येणाऱ्या विधानसभेचे त्यांना निवडून पाठवायचं म्हणून माझ्यावर ते प्रेम करत आहे। आणि मी संपूर्ण नागपूर शहरातले 6-6 सीट भारतीय जनता पार्टी पाडण्याचं आव्हान करत आहे हलबा बांधवांना का भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका। दक्षिणमध्ये हलबा समाजाला मतदान करा, पूर्वमध्ये हलबा समाजाला मतदान करा आणि मध्यमधून मला मतदान करणारा संपूर्ण समाज दलित मुस्लिम हलबा ओबीसी मी निवडून जाणार हे नक्कीच नागपूरमधून साई भाजपच्या सीटा पाडणार। दादांनी खूप मोठं चॅलेंज केलं आहे की नागपूरमधून भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न करणार।